नमस्ते पालक हो लहानपण माझे या YouTube चॅनल ची शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी भव्य ऑनलाइन स्पर्धा सादरीकरण कोणत्याही भाषेत चालेल। प्रत्येक स्पर्धकाला कलरफुल ऑनलाइन सर्टिफिकेट शिवाय भरपूर बक्षिसे। सहभागासाठी दिलेल्या नंबरवर मेसेज पाठवा। माझ्या गोष्टीचे नाव आहे सीतेचे हरण। एके दिवशी काय झालं, रावणाच्या सांगण्यावरून एक मायावर राक्षस पूर्ण सोन्याच्या हरणाचा रूप घेऊन सीतेच्या पर्णपुटीपाशी आला आणि तो चरायला लागला। सीता पर्णपुटीच्या बाहेर आली आणि त्या हरणाकडे तिचं लक्ष गेलं आणि ते हरिण सारखं सीतेकडे बघू लागलं। मग ती सीता रामाला म्हणाली की काही कर, आपण हे मला हरिण आणूनच द्या। ती असं हट्ट करायला लागली आणि ते सीता म्हणाली की हे जे वस्त्र बनवायला किती छान होईल असं म्हणून ते हट्टच करायला लागली, काही कर, आपण हे मला हरिण आणूनच द्या। रामाला तिचे बोलणे ऐकायला लागले। मग तो ते रावण राम हळूहळू त्या हरणाच्या मागे गेला आणि ते हरिण पूर्ण जंगलात लांब गेला आणि तिथून एक आवाज आला, हे सीते, हे लक्ष्मणा, वाचवा वाचवा असं। मग ती सीता ऐकती आणि ती रामाला लक्ष्मणाला म्हणते की ते ह्यांनी जंगलात अडकलेले आहेत, तुम्ही जावा। मग ती राम लक्ष्मण म्हणतो की हा माझ्या दादाचा आवाज नाही आहे, हे तर कोणी राक्षसच असावा। मग सीता म्हणते की मोठा भाऊ संकटात असताना धाकटा भाऊ नाच येईल त्याला कसला धाकटा भाऊ म्हणतात। मग लक्ष्मण जाताना पर्णपुटीच्या बाहेर रेष मारतो आणि म्हणतो की काही झालं तरी ही रेष ओलांडू नका वहिनी। मग तो जातो, जाताना त्याला राम दिसतो। रामाला म्हणतो की सापडला का तो कंचन मुर्ग। मग तो राम म्हणतो की कसलं कंचन मुर्ग, कसलं काय, हे तर कोणी राक्षस होता, मी त्याला ठार केला, तू हे सांग सीतेला तिला का बर सोडून आलास। मग तो सगळं सांगतो। मग राम म्हणतो की फार मोठी चूक केलीस रे तू, फार मोठी चूक केलीस, हे सगळं राक्षसांनी प्राण्यांनी शेत गजबजलेलं आहे, चल चल लवकर चल, सीतेला प्राण्यांनी आणि राक्षसांनी त्रास दिला असेल असं म्हणतो। आणि लक्ष्मण गेलेला रामाकडे गेलेला असतो तेव्हा रावण साधूच्या रूपात सीतेच्या पर्णपुटीपाशी आलेला असतो आणि तो जोर जोरात भिक्षण मारतो, भिक्षान दे माई, भिक्षान दे असं म्हणून तो भिक्षान मागतो। सीता पर्णपुटीच्या बाहेर येते आणि ते रेष ओलांडतात तिला आठवत काही झालं तरी रेष ओलांडू नको वहिनी। मग ती रेष पाय भाग घेते, मग तिथूनच द्यायला लागते भिक्षण। मग तो रावण म्हणतो की ही कुठली देण्याची पद्धत आहे माई, तू पुढे येऊन द्यायची असेल तर दे, नाहीतर भिक्षा न घेता जाईल असं म्हणते, नाहीतर तुला पापाची धनी उशी, तुला कधीच कल्याण भेटणार नाही असं म्हणतो रावण। मग तो सीता घाबरते आणि रेष ओलांडते आणि काय आश्चर्य, रावण साधूच्या रूपात सोडून आपल्या रूपात येतो आणि सीतेला खांद्यावर घेऊन लंकेकडे घेऊन जातो। घेऊन गेल्यावर तिथे एक जटायू पक्षी येतो आणि ते रावणाच्या शिरा तोडायला लागतो। मग तो रावण चिडून त्याचा पंखच कापून टाकतो। सीता ओरडू लागते, रामा रामा रामा। सीता ओरडताना रावण खदखद हसायला लागतो। मग रावण म्हणतो की आता कोण राम नाही येणार, सगळे देव माझे दास आहेत, दास। मग असं म्हणतो। मग राम आणि लक्ष्मण पर्णपुटीपाशी येतात आणि ती सीता पर्णपुटीपाशी नसतेच। मग तो लक्ष्मण म्हणतो की हे सगळे पक्षी एकसारखे का दक्षिण दिशेकडे बघतात। मग रावण आठवण दशकेने उठतो आणि म्हणतो की या दिशेने कोणीतरी सीतेला पळवून नेलं असेल, पुढे जाताना त्याला काही फुलं पडलेली दिसतात। मग तो राम म्हणतो की हीच सीतेला मी काल फुलं दिली, हीच ते। मग पुढे गेल्यावर काही दागिने पडलेले दिसतात। मग तो म्हणतो की मग तो चिडतो आणि पुढे जातो। पुढे गेल्यावर त्याला जटायू पक्षी
पक्षी पडलेला दिसतो. मग राम त्याच्यावर नेम धरतो. मग तो जटायू पक्षी म्हणतो की ही सगळी अवस्था माझी रावणाने केली. रावण सीतेला लंकेकडे नेतात. मी आलो आणि रावणाचे शिरे तोडायला लागलो. रावण चिडून माझा एक पंखच कापून टाकला असं म्हणून आणि ते लंकेकडे गेले असं म्हणून जटायू पक्षी त्याचा प्राण सोडून देतो. मग राम आणि लक्ष्मण जातात आणि झाडाचे सगळे पाला गोळा करून जटायूला निकळतात आणि लंकेकडे निघून जातात. धन्यवाद. मोफत स्पर्धेचा लाभ घ्या. मुलांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू घडवा. सोबतीला बक्षिसे मिळवा. हा उपक्रम आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब